नमस्कार मित्रांनो भोसले सर जाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग एक प्रकरण पहिलं संच सेट्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत समान संच इक्वल सेट्स हा उपघटक आपण पाहणार आहोत काय आहे व्याख्या समजा दोन संच आहेत ए आणि बी आणि दोन्ही संचामध्ये तेच घटक असतील समान स घटक असतील तर त्या संचांना समान संच म्हणायचं व्याख्या पहा संच एमधील प्रत्येक घटक संच बीमध्ये आणि बी या संचातील प्रत्येक घटक हा संच एमध्ये असेल तर ते संच समान आहेत असे म्हणतात ओके म्हणजे ए एमधील सर्व घटक बीमध्ये आहेत बीमधील सर्व घटक एमध्ये आहेत अशा वेळेला ए आणि बी हे समान संच आहेत हे चिन्हात ए बरोबर बी असे लिहितात उदाहरणार्थ ए बरोबर मैरूप एक्स एक्स हे लिसन या शब्दात लाक्षीर आहे याला एस टी एन यादी करायचे आहे म्हणून ए बरोबर हाच संच यादी पद्धतीने ए बरोबर मैरपिकंशात यल स्वल्पराम आय स्वल्पराम यस सोल्फ्राम टी स्वल्पराम ई सोल्प्राम एन मैरपिकंश पूर्ण आणि बी आहे मयुरपकंसात वाय हे सायलंट या शब्दातील अक्षर आहे आता हा बी सेट सायलंट एस आय एल ई एन टी आपण यादी पद्धतीने लिहिला लिसन आणि सायलंटमध्ये शब्द अक्षरे तीच आहेत एस वरती आहे आय वरती आहे एल दोन्हीत आहे ई दोन्हीत आहे एन दोन्हीत आहे टी दोन्हीत आहे म्हणून ए आणि बी या यातील घटकांचा क्रम वेगवेगळा असू दे पण घटक तेच आहेत म्हणून ए आणि बी समान आहेत म्हणजेच ए बरोबर बी ओके आता हेच आपण उदाहरण घेतलं ए हा संच आहे एक स एक बरोबर दोन येन आहे म्हणजे दोन येन म्हणजे दोनची पट आहे एन हा यांचा घटक आहे आणि एक सहा दहापेक्षा लहान किंवा बरोबर आहे आणि एक सहा शून्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हाच संच यादी पद्धतीने द्यायचा तर दोन चार सहा आठ आणि दहा कारण तो दहा बरोबर आहे दहापेक्षा लहान किंवा दहा बरोबर म्हणजे दोन चार सहा आठ दहा हे पाच घटक येतात आणि बी दिला आहे महिन्यात वाय वाय ही समसंख्या आहे ती वाय संख्या समसंख्या एकपेक्षा मोठी किंवा एक बरोबर वाय पे वाय हे दहापेक्षा लहान आहे म्हणजे बी बरोबर दोन चार सहा आठ दहा वाय हे दहापेक्षा लहान किंवा बरोबर म्हणून दो दोनचे पड आहे दहापर्यंत ओके या दोन्ही संचामध्ये दोन आहे चार आहे सहा आहे आठ आहे दहा आहे इथं ए आणि बीसुद्धा समान आहेत ओके आणखी पाहूया सी हा संच एक तीन पाच सात आहे डी हा संच दोन तीन पाच सात आहे एक सीमधला डीमध्ये नाही त्यामुळं हे दोन्ही संच समान नाहीत सी हा आणि डी समान नाहीत सी इज नॉट इक्वल टू डी ओके अशा पद्धतीने सराव संच एक पॉईंट दोन आपण सोडवणार आहोत प्रश्न पहिला हे खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते ना सकारण सांगा इथं ए बरोबर मयुरुपकोंसात एक एक्स एक आहे तीन एक्स वजा एक बरोबर दोन मयुरपंश पूर्ण बी बरोबर मरुकंसात एक्स एक्स का आहे नैसर्गिक संख्या आहे पण एक मूळही नाही आणि संयुक्तही नाही बीवर आठ आहे श्री काय आहे मरुकंशात एकशे एक्स का आहे यांचा घटक आहे आणि एक सोनपेक्षा लहान आहे ए संच तीन एक सजा एक बरोबर दोन दिलं आहे हे समीकरण आपण सोडवलं तर तीन एक सजा एक बरोबर दोन वजा एक पलीट गेले दोन आधी के एक तीन होणार तीन एक्स बरोबर तीन एक्स बरोबर एक दोन बदलतात तीन भागून म्हणजे संच ए मधला घटक एक आला ओके इथं एक मिळाला बीमध्ये एक ही नैसर्गिक संख्या आहे पण एक मूळ ना ही नाही व संयुक्तही नाही म्हणजे केवळ एकच असणार आहे अशा प्रकारची नैसर्गिक संख्या फक्त एक आहे कशी आहे ती नैसर्गिक संख्या आहे पण यक्स मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही म्हणजे एक मूळ पण नाही संयुक्त पण नाही ओके म्हणून एक त्यानंतर सी संच जो आहे तो एक घटक आहे एक दोनपेक्षा लहान आहे एक स पेक्षा लहान आणि नैसर्गिक संख्या म्हणजे एक सी एक आहे ओके म्हणजे वरील सी दोन पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या फक्त एक आहे वरील तिन्ही संच यादी पद्धतीने लिहिले तर ए बरोबर मयुरपसात एक बी बरोबर मयुरूप एकच सी बरोबर मयुरूप कोंसात एक तिन्ही संचातील घटक तेच आहेत म्हणून संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी ओके पुढचा प्रश्न आहे ए व बी समान आहेत का ते सकारण सांगा है? एकस, एकस है, ए हा सम असलेल्या मूळ संख्या आहेत आणि बी बरोबर एक्स एक्स काय आहे सात एक सव एक बरोबर तेरा या ठिकाणी ए ही ए सम असलेली मूळ संख्या आहे ए सम असलेली मूळ संख्या म्हणजे दोन आहे दोन हीच फक्त सम मूळ संख्या आहे ओके त्यानंतर बी काय आहे एक सात एक सव्वाचा एक बरोबर तेरा सात एक सव्वाचा एक बरोबर तेरा वजा एक पलीड गेले तेरा आणि एक चौदा झाले सात एक सरोबर चौदा एकशे किंवा दोन आले म्हणजे इथंही सम असलेली मूळ संख्या म्हणजे दोन ए हा संच आहे त्यामध्ये घटक दोनच आहे आणि बी हा जो संच आहे या ठिकाणी तो ए घटक दोन आहे ओके त्यामुळं ए आणि बीमधील घटक तेच आहेत त्यामुळं ते संच ए व संच बी समान आहेत कारण दोन्ही संचात दोन हा समान घटक आहे संच ए बरोबर संच बी ओके प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण सांगा पहिला आहे ए बरोबर मयुरपंसात ए ए ही शून्यापेक्षा लहान असणारी लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे दुसरा आहे बी बरोबर एक्स एक्स एक वर्ग बरोबर शून्य मयुरपंस पूर्ण तिसरा आहे सी बरोबर एक्स काय पाच एक दोन बरोबर आणि इथं यांचा घटक आहे पाहूया ए ही शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे म्हणजे शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या शून्यापेक्षा लहान नाहीच आहे कारण नैसर्गिक संख्यांची सुरुवात एक पासून होते आणि ए ही नैसर्गिक संख्या आहे त्यामुळं एक्स हा या ठिकाणी रिक्त संच आहे त्याच्यामध्ये घटक येत नाही शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाही संच ए हा रिक्त संच आहे दुसरा एक्स वर्ग बरोबर शून्य आहे त्यामुळे दोन्ही बाजू वर्ग घेतलं तरी एक्स वर्ग एक चेक संच शून्याचं शून्य म्हणजे बी बरोबर शून्य म्हणजे बी या संचामध्ये शून्य हा घटक येतोय ओके त्यामुळे तो रिक्त नाही त्यानंतर तिसरा सी बरोबर कंसात एक्स एक काय पाच एक सवचा दोन बरोबर शून्य आणि एक ही नैसर्गिक संख्या आहे एक्स हा नैसर्गिक संख्येचा घटक आहे त्यामुळं या ठिकाणी पाच एक संच सी आपण म्हटला तर पाच एक सवदा दोन बरोबर शून्य पाच एकसबरोबर दोन त्यामुळे एक्स एक्सला गुणले पाच पलिड गेल्यानंतर दोन भागले पाच होणार आहे एक्सबरोबर पाच दोनशे पाच वजा दोन पलीड जाऊन दोन मिळाले एक्सबरोबर दोनशे पाच पाच दोनला पाचनं भागल्यानंतर शून्य पॉईंट चार येते दोनला भाग जात नाही पाच शून्य शून्य दोनवर शून्य घेतले दशांशने देऊन पाच एकवीस एक्स बरोबर शून्य पॉईंट चार परंतु एक्स हा यांचा घटक नाही म्हणजे शून्य पॉईंट चार एक्स जा यांचा घटक नाही एक दोन तीन या नैसर्गिक संख्या आहेत एक दोन तीन चार पाच परंतु शून्य पॉईंट चार नैसर्गिक संख्येत बसत नाही त्यामुळं एक्स हा यांचा घटक नाही आणि शून्य पॉईंट चार हा यांचा घटक नाही त्यामुळं सी बरोबर या ठिकाणी रिक्त संच आहे संच सी हा रिक्त संच आहे ओके जे ते घटक येणार नाही ते रिकामा ठेवायचा हा मयरुरपंशात मयरपंशामध्ये त्यामुळे कोणताही घटक नाही त्यामुळे हा रिक्त आहे रिक्त संच आहे ओके इक्वल सेट्स टू सेट्स ए अँड बी आर सेड व्हॉट इज डेफिनेशन टू सेट्स ए अँड सेट बी आर सेड टू बी इक्वल इफ एव्हरी इलेमेंट ऑफ सेट ए इज इन द सेट बी And every elements of set B is in the set A. Okay. Set A and set B are equal sets. Symbolically, it is denoted, it is written as A is equal to B. Okay. For example, A is equal to X, X, in curly bracket X. What is X? X is letter of the word listen. And what is B is equal to? In curly bracket Y. What is Y? Y is letter of the word silent. Listen, which is set A written. इन इन रोस्टर मेथड एज अ एल इन करेज बॅकेट यल आय एस टी ई एन अँड रोस्टर मेथड सेट बी बी इज इक्वल टू इन करेज बॅकेट यस आय यल ई एन टी हे कॉमा कोमो कॉमा ओके यस लेटर यस इन टू शेड्स ओके लेटर आय इज इन टू सेट्स ओके लेटर यल इन टू सेट्स ई In two sets n into sets t into sets okay though the elements of set a and b are not in the same order but all elements are identical that therefore a is equal to b okay here uh, example 2 a is equal to in curl bracket x x is equal to 2 n n is a element of n and x is less than or equal uh, less than or equal to 10 and greater than 0 that means in roster method हाउ टू रिटर्न ये इज यूकोल्ड इन करेल ब्रैकेट टू फोर सिक्स एट टेन ओके बी इज इक्वल टू वाय इन करेज ब्रैकेट वायज इन एंड इज एन इवन नंबर एंड वाई इज लेस देन आर इक्वल टू टेन एंड वाई इज ग्रेटर देन आर इक्वल टू वन ओके देर फॉर सेट बी इज इन रोस्टर मेथड हियर बी इज इकोल्ड इन करेल ब्रैकेट टू फोर सिक्स एट टेन एगेन ऑल इलेमेंट्स इन बी आर इन सेट ए एंड ऑल इलेमेंट्स इन सेट ए are in set B. Okay. Therefore, A and B are equal sets. Then practice set number 1.2. Decide which of the following are equal sets and which are not. Justify your answer. A is equal to in curl bracket X is equal to X is 3X minus 1 is equal to 2 curl bracket complete. B is equal to in curl bracket X. X is natural number, but X is neither prime nor composite.

In curly bracket X x is a natural number, but X is neither prime nor composite. One is the only natural number which is the neither prime, neither prime, and nor composite. Therefore, X is equal to one. Okay, X is equal to one. In set C, X is a component of N or element of N, and X is less than two. Okay, X is a natural number less than 2 that means also here x is equal to c in set c the element 1 okay 1 is the only natural number less than 2 that means x is equal to 1 here from a from b from c the set a b c are equal sets because the contains the same element they contain the same elements naturally one okay. A is equal to one, B is equal to one, C is equal to one. Therefore, uh, set A is equal to set B is equal to set C. All elements are same. Question number two: Decide whether set A and B are equal sets. Give reason for your answer. Here, set A is given even prime numbers, and set B is given in curly bracket x, what is x? X is seven. X minus one is equal to thirteen here a is equal to in, in curly bracket 2 because 2 is the only a1 prime number okay in set b 7 x minus 1 is equal to 13 7 is equal to 13 plus 1 14, 7 x is equal to 14 x is equal to dividing both sides by 7 we get x is equal to 2 okay here in set a and set b a set b elements are same to two okay this is first this is second from first and second the set A and set B are equal sets because they contain the same elements namely two okay therefore set is equal to set B question number three which uh, of the following are empty sets why first A is equal to in curly bracket A, A is natural number smaller than 0 ok, here natural number, there is no any number natural number smaller than 0 therefore A is empty set, ok here B is equal to x, what is x? x is equal to, x square is equal to 0 taking square root of both sides, we get x is equal to 0 in set B, element is 0, ok this is not a empty set

इन सेट सी एक्स टू इज टू झिरो फाईव्ह एक्स इज एक्स इज इकल टू आपण फाईव्ह डिवायडिंग टू बाय फाईव्हल टू फोर झिरोयर एक्स बट गिवन एक्स इज सी इज एन्टपियन बट झिरो पॉईंट फोर इज अ नॉट इलेवन्टपियन देअर पर सेट सी इज एम टी सेट ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना హా వీడియో పాఠవె లింక్ పంవత్తీ ప్రయత్న కా ధన్యవాద